Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. यांची एसटीआय या पदावर निवड झालेली आहे. मी पल्लवी दराडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी वैशालीताईंचा सत्कार करावा. यांचं शिक्षण बीएससी झालेलं आहे, बीएससी एमबीए झालेलं आहे आणि त्यांची एसटीआय या पदावर निवड झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर गोपी श्री केदार सर यांना विनंती करतो की त्यांनी गोपी निंबार्ते यांचं स्वागत करावं. झालेली आहे सुकेशिनी लोखंडे यांचं स्वागत त्यांच्या आई स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी श्री केदार सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवून राहावं. मी श्री संदीप कुमार साळुंखे सरांना विनंती करतो की त्यांनी रोशना रेवतकर यांचं स्वागत करावं. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आणि माझ्या मित्रमैत्रिणी, मनोगत वगैरे व्यक्त करण्या एवढी मी मोठी नाही, पण तुमच्याशी थोडंसं बोलायचंय ते एवढंच की तुमच्यात आणि माझ्यात किंवा इथे बसणाऱ्या लोकांमध्ये किंवा इथल्या यशवंतामध्ये फक्त थोडासाच डिफरन्स आहे जो तुम्हाला कव्हर करायचा आहे. कदाचित असं होईल की तुमच्या त्या आत्मविश्वासाने, जिद्दीनी आणि मेहनतीने तुम्हाला पण या स्टेजवर येऊन सत्कार घ्यायला मिळेल. तुमच्यासाठी असे हजारो लोक टाळ्या वाजवत असतील. जेव्हा पण तुम्हाला थोडंसं डिमोटिवेटेड वाटतं, आता अभ्यास करायचा नाही आहे, कंटाळा येतोय, खूप झालं असं वाटायला लागतं, तेव्हा हा स्टेज आठवायचा, तेव्हा हा सत्कार आठवायचा आणि डोक्यात एक चित्र तयार करायचं की पुढल्या वर्षी मला असा सत्कार घ्यायचा आहे, एवढ्या मोठ्या मान्यवरांसोबत मला स्टेज शेअर करायचं आहे. हे जरी डोक्यात आणलं ना तरी आपण अभ्यास करायला लागतो. हे मोटिवेशन कमी होऊ देऊ नका. आणि सरांनी सांगितलेलंच आहे, काही कठीण नाही आहे, फक्त आपलं प्रिपरेशन महत्त्वाचं आहे. आणि मला राम सरांचं धन्यवाद इथे म्हणायची इच्छा आहे. त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला, त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण आता हा सत्कार माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे की आता मला या पदावरच राहायचं नाही आहे, समाधान मानायचं नाही आहे, मला अजून मोठ्या पदावर जायचं आहे. आता काहीही हो, कितीही अडचणी येऊ, मला नुसतं एसटीए बनून राहायचं नाही आहे, याच्यात नुसती धन्यता मानून घ्यायची नाही, झालं मिळवलं सगळं असं करायचं नाही आहे, मला खूप मोठं अजून म्हणायचं आहे. आता मी फक्त हजार लोकांसमोर बोलते आहे, मी एवढं मोठी बनेल की मी त्याच्यानंतर 10,000-15,000 मुलांसमोर बोलेन, त्यांना माझ्यापासून प्रेरणा मिळेल. आणि इथे आकार फाउंडेशनतर्फे गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, त्या शिष्यवृत्तीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि थँक्यू सर, आणि थँक्यू सर्व मान्यवर, थँक्यू. त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्या विद्यार्थ्यांचा जो उत्साह होता त्यांचं स्वागत करताना हे बघून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली. आपण आणखी असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहावं आणि याच्यापेक्षाही अनेक परीक्षा आपण पास व्हावं अशा शुभेच्छा आपण या ठिकाणी वैशाली मॅडम यांना देऊयात.